नमस्कार, मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार आणि हे आज आहे सोमवार. आणि काल आमच्या गावचा बाजार झाला रविवारी. आणि सीताफळ आणली होती बाजारात ना मी, तर इथं दोघांनी सीताफळ खायचं चाललेलं आहे. हाय, कसं आहे सीताफळ? भले मस्त आहे. दंडा सीताफळ कसं आहे बोलया? दंडा काय दंडा? गोल्याला काय विचारलं की काय वेगळंच बोलत असताय ती. काही नाही गोलू, काय दमदम कसं खाल्लंय सीताफळ? बघा सीताफळ खायची पद्धत कशी आहे, कसं खाल्लंय बघा सीताफळ. बघा राडा कसा केलाय, आता आंघोळ घातल्या आणि सगळ्यात तोंडाचा राडा केलाय. बघू काय लगा हिला येत येतात नीट खायला. हि झाल्या जा मोठ्या, आता जरा नीट खाती अभिज्ञा, दमवत नाही अजिबात. सीताफळ निम्म त्या कचऱ्यातच गेलंय. बी वी काढून खातोय. तर आज सोमवार आहे आणि उपवास तर माझा सोमवार सगळ्यांना माहीत असेलच. तर आज दुपारी उपवास सोडणार नाही मी, कारण की काल आईचा उपवास असतोय आणि शाबू पूजेत घातला तर शिल्लक शाबू राहिलेला आहे, तो संपवायचा आहे. म्हणून आज आम्ही खिचडी करणार आहे दुपारी. आणि आता दिवाळीची पण सुरुवात करायची आम्हाला आजपासून. तर भाजणी सगळी आज करणार आहे आणि ती दळून आणणार आहे आज. तर आता आज बेसन जम कळीच्या लाडूचं दळायचं आहे. परत आपलं बेसन पीठ लागतं ते दळायचं आहे डाळ. आणि चकलीची भाजणी दळून आणणार आहे. चकलीची भाजणी पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी आज कशी कशी करायची ते. आम्ही म्हणजे आम्ही प्रमाण कसं घेतोय चकली करायसाठी ते प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आज. तर माझं काम सगळं झालेलं आहे आणि मी खिचडी करायला झाले माझ्यासाठी. आणि यात एक मिरची टाकली आहे बघा अख्खी. ही मिरची तळायला ठेवली आहे, अख्खी खायची मिरची मला, त्यामुळे तळायला ठेवली आहे. आणि इकडं बघा काय झालंय दोघांचं, काय खेळते काय माहित, काय करायला लागलंय गाणी बर्फ खाती. खाऊ नका ते घाण बर्फ आहे. कसातलं मिरची काय भाजण झाल्या उलटीच होईल ना. अरे काय ही मिरची भाजली आहे, मिरची बाजूला काढते मी, त्याला मीठ लावणार आहे नंतर. तोपर्यंत माझ्याकडे बारक्या मिरच्या करपून गेल्या. बटाटे टाकते याच्यात. आता मी खिचडी करायला लागलेली आहे आणि मिरची तळायची होती मला. तर मिरची तळायच्या जे तुकडे तुकडे केलेले मिरची ते करपलेत. तर मला काय करायला पाहिजे होतं पहिल्यांदा माहिती आहे का, मिरची टाकायला पाहिजे होती आधी आणि नंतर मग ते बाकीच्या मिरच्या भाजून घ्यायला पाहिजे होत्या. तर आता बटाटा ठेवले भाजायला कढईमध्ये आणि बटाटा भाजून घेते मीठ टाकतो आणि नंतर खिचडी करून घेते. आता इथे बटाटा झाकून ठेवलंय आणि आमच्याकडे ताक आहे, ते काल ताक केलं होतं. आणि हे ताक जर आंबट झालंय तर मी काय करणार माहितीये का, आता हे जरा हलवते ताक घट्ट आहे ताकले एवढं घट्ट आहे. तर नंतर ग्लासमध्ये पाणी घेतलंय, त्या पाण्यात ताक टाकते मी. आता ग्लास भरून ताक केलंय, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हे खिचडी बरोबर खायचं. आता एक तर पदार्थ तयार झाला. तर दुपारी माझा फराळ करून झाला, नंतर सगळं काम आवरलं घरातलं आणि आता मी स्वयंपाकाला लागले. आता वाजले 5 आणि चहा झालेला आहे माझा मगाशीच. कुकर पण झाला आहे, कुकर आता थंड झालेला आहे. कुकरमध्ये लावले वाटाणे, पांढरे वाटाणे लावलेत, त्याची पातळ भाजी करायची. आणि या पातेल्यामध्ये गवारीची शेंगकाना ठेवलेले आणि थोडी गवारी ठेवलेले माझ्यासाठी कांदा घालून करणार आहे. आणि ही गवारी आहे ती बिना कांदा लसणाची गवारी आहे, ती वेगळी केलेली आहे. गोलू आला आहे सीताफळ घेऊन. कच्चं सीताफळ आहे, पिकलं नाही तरी पण त्याला खायचंच आहे अजून. कच्चं आहे अजून, उद्या पिकते सकाळी. उद्या पिकतंय बाळा,
ह्या कुकरमध्ये शिता पहिले तर आम्ही आणून सारखं परग उघडून बघते पिकले का पिकले का लगे पिकते मी काय अरे ते कच्चा आहे जो सीताफळ गोड लागत नाही मग गोड लागणार नाही नाही लागत गोड सकाळी सकाळी खाल्लं नाही सीताफळ तुला ॲपल कापून दे ॲपल देऊ का आपण चिपापळ नाही ॲपल देऊ का पिडू आजी आल्यावर द्यायचा आजी तू वा दीदी आपण सगळी खायचं पिरो तुला ॲपल कापून देते हा देऊ का ॲपल ॲपल ज्यूस करून देऊ तरी तर ॲपल ठेवलं तिथं असे ॲपल काल बाजारात नाही आणली होती आणि रविवारचा बाजार असते दिवांचीचा आता हा कापून नाही ज्यूस करून मागायला आलेला आहे त्याला ज्यूस करून देते ॲपलचा आणि गवारीची भाजी उकळायला लागलेली आहे इथं तरी गवारी केलेलं आहे सुकी गवारी करायच्या गोंदला मी ॲपल ज्यूस करून द्यायला लागल्या आबीने गेले बाहेर आता आबीनाला कळलं ते रडणार काढून द्यायची ही साल काढून ज्यूस घ्यायला नाही ॲपलचा मग लाल दिसत नाही आणि लाल होत पण नाही लवकर त्यामुळं साल काढून ज्यूस करायचा कधी पण करता बघितलं का कसं आहे ज्यूस पण प्यायचा असतोय आणि ॲपल पण खायचा असतोय कसं लागतंय ॲपल ज्यूस पिणार आता कसं आहे ज्यूस पण प्यायचा आहे ॲपल पण खायचा आहे सगळं कसं ॲपल खाल्लं की ज्यूस कमी होतोय आणि म्हणतो एवढाच झाला एवढाच कसं करतो तू कसं करतो कसं चालते मग ॲपलच खा की मग सरळ कशाला ज्यूस करायचा ज्यूस राहू दे करायचा तुझा ज्यूस राहू दे ॲपल खातो का देऊ का आपण कसं आहे कर चालू कर की अजून थांब जरा आता गवारी पण शिजलेली आहे मी गॅस बंद करते गवारीचा आणि तर ॲपल ज्यूस पण झालेला आहे गोलूची घाई किती झाल्या बघितलं का माझं व्हायच्या आधीच त्यांना टोपन पण काढलं आहे त्याला आता फुलपत्रामध्ये ज्यूस देते चमचमनं पिणार आहे चमचमनं पिणार बरोबर एक फुलपात्र भरून ज्यूस झालाय दर कुठं बसतोय सांगते पुसून देते तुला भांड ही दर आणि इकडं ते पुसून देते की मी देते पुसून त्याला वाढगड भांड्याचं टोपन असताना खायचंय बघा आता काय करायचं सांगा तसं खायला ते का पेल्यातलं खा ती फुलपात्रातलं खा मला ज्यूस दिला तर मला गवारीची शेंगा तर बघू दे काय झाले माझं इकडं वाटाण्याची भाजी करून झालेली आहे ग्रेव्ही वाटाणा भाजी आणि इकडं गवारीची शेंग कांदा घालून केलेली याच्यात आहे बिना कांद्याची गवारीची शेंग भात पण व्हायला लागलेला आहे आता टोपन लावते भाताचं
आणि इथं कणिक म्हणून ठेवलेले, तर ते कणिक 10 मिनटं मी मुरत ठेवणार आहे, नंतर चपात्या करणार आहे. तर माझ्या किचनचं लुक असं आहे. काय नको येऊ ग, मोठी झाली लाट आहे आता. नाही आमच्या कुकर बिघडला असं त्याची करायला लागते. वसुबारस आज